विधायक विधान परिषद राजू जैन, सुनील पुंडे, तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र के विधायक राजू कारे मोरे, पूर्व सांसद मधुकर कुकड़े, इनके नेतृत्व में केंद्र सरकार पर टीका करते हुए भव्य आंदोलन खापा चौक में किया गया। वहां से पैदल उपविभागीय अधिकारी को निवेदन दिया गया। उसमें उन्होंने धान खरीदी क्षमता बढ़ाने की बात की। अगर केंद्र सरकार ध्यान नहीं देती तो आगे तीव्र आंदोलन करने का इशारा भी विधायक राजू कारेमोरे ने दिया है। साथ में पार्टी के पूर्व नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, ठाकचंद मुंगसमारे, शिशुपाल गोपाले, नरेश ईश्वरकर इत्यादि कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। सत्य देने जे पूर्वी जे आश्वासन दिलेले होते त्या आश्वासनाची पूर्तता करावी याची जाणीव करण्याकरता आज आम्ही मोर्चा काढलेला आहे। त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की 15 लाख रुपये तुमच्या खात्यात आणू, 2 करोड लोकांना दर नोकरी देऊ, आपला धान उत्पादनाला आपला 1.5 पट भाव देऊ, आपला धानाचं उत्पादन वाढवून त्याची आपला निर्यात करू। परंतु हे सर्व याच्यावर आपला शासन फेल ठरलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या शेतकऱ्यांच्या जगणं कठीण झालेलं आहे। आज आपला भंडारा जिल्ह्यात 25 ते 30 लाख क्विंटल धानाचं उत्पादन होणार आहे आणि फक्त 4,90,000 इथे क्विंटल खरेदी करणार आहेत, बाकीच्या धान शेतकऱ्यांनी विकायचं कुठे? दरडोई धान ते फक्त 8 क्विंटल घेणार आहेत, 7 ते 8 क्विंटल। मग एका शेतकऱ्याला 100 क्विंटल धान झाला तर त्यांनी 92 क्विंटल कुठे विकायचं? यासाठी आम्ही आज आपला मोर्चा काढलेला आहे। त्या सरकारला केंद्रसरकारने पत्र पाठवलं, जर तुम्ही परत दिलं तर तुमच्याही कार्य करतील। आणि आमची मागणी आहे की 2014 पूर्वी केंद्र सरकार धानाला खुल्या बाजारामध्ये 1800 ते 3000 रुपये धानाला भाव होते, ते 3000 रुपये धानाला भाव मिळायला पाहिजेत। शेतकऱ्याला धान सरकारने खरेदी केलं पाहिजेत, पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती कमी केल्या पाहिजेत। आज सरकारने 50 रुपये वाढवलेत आणि 8 रुपये कमी केले, त्याला कमी करत नाही म्हणालो। आणि या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार केली पाहिजे। महाआघाडी सरकार छत्रपती शिवाजी महाराज धोरण चालते, ते शरद पवार साहेब आणि प्रवृत्ती करतात आणि याकडे धडे मोर्चा केला आहे। जर धान खरेदी केलं पूर्ण झाले नाही तर भंडारा जिल्ह्यावरती विराट मोर्चा काढली आणि त्या जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची राहील। BCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरे की रिपोर्ट।